स्टूडेंट्स आज आपल्याला इयत्ता 10वी भूगोल या विषयामधील स्थान व विस्तार या प्रकरणाचा ब्राझील या देशाचा अभ्यास करायचा आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण भारताबद्दलची माहिती घेतली आहे, भारताच्या स्थान व विस्ताराबद्दल किंवा भारताच्या प्राकृतिक अशा असणाऱ्या विभागाबद्दल त्याचे एक क्षेत्रफळ असो, अक्षवृत्तीय रेखावृत्ती विस्तार आणि या सर्वच बाबींचा आपण अभ्यास केलेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त ब्राझील या देशाबद्दल अभ्यास करायचा. तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की भूगोल या विषयामध्ये अभ्यास करत असताना आपल्याला एक म्हणजे भारत आणि दुसरा म्हणजे ब्राझील अशा दोन देशांचा प्राकृतिक त्याचबरोबर सांस्कृतिक सामाजिक प्राणी जीवन लोकजीवन या सर्वांची माहिती आपल्याला घ्यायची आहे. आजच्या प्रकरणामध्ये बघा, प्रकरण 2 आहे स्थान व विस्तार. ब्राझीलची महत्वाची किंवा त्याच्याबद्दलची अतिशय जरुरीची अशी असणारी माहिती आहे, त्याचं आपल्याला ज्ञान करून घ्यावायचं आहे. ब्राझील या देशाचे जर विचार करायला गेला तर ब्राझीलचा बहुतांश हा भाग जो आहे नकाशामध्ये जगाच्या नकाशामध्ये आपण जर बहुतांश भाग बघितला तर उत्तर गोलार्धामध्ये बहुतांश काही भाग उत्तर गोलार्धामध्ये आहे तर बहुतांश भाग हा दक्षिण गोलार्धामध्ये आहे. त्याचबरोबर ब्राझील हा देश दक्षिण अमेरिका खंडामधील एक महत्वाचा देश आहे. महत्वाचा देश म्हणून त्याला उल्लेख केला जातो. दक्षिण अमेरिका खंडामध्ये वसलेला हा देश आहे. या देशाची राजधानीचे शहर जसं भारताचं राजधानी शहर नवी दिल्ली आहे तसंच या ठिकाणी राजधानीचे शहर ब्राझीलचं ब्राझिलिया आहे. त्याला आपल्याला असं म्हणता येईल ब्राझिलिया इज द कॅपिटल सिटी ऑफ ब्राझील, कारण ब्राझिलिया हे त्या शहराचं नाव आहे आणि ते पूर्ण देशाची राजधानीचे ठिकाण आहे. त्याचबरोबर मागच्या माहितीप्रमाणे आपण अभ्यास केला की ब्राझील या देशाला कॉफी पॉट असं म्हणतात, म्हणजे त्या ठिकाणी कॉफीचं उत्पादन जास्त प्रमाणामध्ये येतं. त्याचबरोबर ब्राझील या देशामध्ये फुटबॉल हा जो खेळ आहे तो खेळ अतिशय लोकप्रिय असा असणारा खेळ आहे. त्यानंतर बघा, ब्राझील या देशाबद्दलची माहिती घ्यायची झाली तर अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार, त्याचबरोबर त्यांचा अंश आणि सॉरी कला आणि विकला यामध्ये आपल्याला अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार पाहायचा आहे. त्या अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तारामध्ये 5:15 उत्तर किंवा 5:15 उत्तर ते 33:45 दक्षिण अक्षवृत्त अशा प्रकारचा त्याचा विस्तार आहे. आणि त्याचबरोबर त्याचा पश्चिम रेखावृत्तीय विस्तार 34:45 पश्चिम ते 73:48 पश्चिम रेखावृत्त अशा प्रकारे त्याचा विस्तार होऊ शकतो असं कला आणि विकलामध्ये तुम्ही वाचन करू शकताय किंवा अंश आणि मिनिटे याच्यामध्ये वाचन करू शकताय. आपल्याला दोन्ही याच्यामध्ये वाचन करता येणं गरजेचं आहे आणि त्याचा अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. त्यानंतर ना या देशाबद्दलची माहिती काय झाली तर हा देश एक विकसनशील देश म्हणून पुढे येत आहे. त्याचबरोबर ब्राझील हा देश जगाच्या नकाशामध्ये आपण बघितला किंवा ब्राझील देशाच्या नकाशामध्ये बघितला तर ब्राझील या देशाच्या पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या चारही दिशांना असणारी महासागर त्याचबरोबर त्या देशामध्ये असणारे ब्राझीलचे शेजारील देश याचा अभ्यास आपल्याला करावायचा आहे. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 11 या ठिकाणी आपल्याला तक्ता दिलेला होता. त्या तक्त्यामध्ये फक्त दोनच रकाने आहेत, तिथं दिशा शेजारचे देश आणि महासागर. दिशामध्ये बघा, प्रमुख दिशा आहे उत्तर पश्चिम दक्षिण पूर्व. आता उत्तरेला पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे. ब्राझील या देशाच्या उत्तरेला जर आपण बघितला तर कोलंबिया व्हेनेझुएला गियाना सुरिनाम फ्रेंच गियाना अशा प्रकारचे देश आहेत. या ठिकाणी शेजारी देश म्हणून त्याचा उल्लेख करता येईल. त्याचबरोबर त्या ठिकाणी महासागर म्हटला तर महासागरामध्ये उत्तर अटलांटिक महासागर आहे. पान नंबर 11 या ठिकाणी असणारा जो आकृती 2.2 आहे ती ब्राझीलची स्वयंपूर्ण आणि संपूर्ण माहिती सांगणारा असा नकाशा आहे. त्याचं नाव देखील या ठिकाणी दिलेलं आहे. मित्रांनो, नकाशाशी मैत्री करायची आपल्याला आणि नकाशाशी मैत्री करून भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांची माहिती आपल्याला करून घ्यावायची आहे. उत्तरेकडे बघितलं तर कोलंबिया व्हेनेझुएला गियाना यासारखे देश आहेत आणि उत्तर अटलांटिक महासागर आहे, म्हणजे शेजारचा देश उत्तरेकडचा देश आणि महासागर आहे. त्यानंतर दिशा आहे पश्चिम. पश्चिमेकडे जर आपण आलो तर पश्चिमेकडे पेरू हा देश आहे, त्याचबरोबर बोलिव्हिया हा देश आहे आणि या देशांच्या सोबतच इकडं महासागराचं काही नाव नाही आहे. त्याचबरोबर दक्षिणेकडे आपण आलो तर अर्जेंटिना उरुग्वे पॅराग्वे अशा प्रकारचे देश आहेत आणि इकडं दक्षिण अटलांटिक महासागर देखील या ठिकाणी समोर येतोय. पूर्वेला बघा, ब्राझीलच्या पूर्वेला कोणताही शेजारील देश नाही आहे आणि त्याचबरोबर ब्राझीलला अटलांटिक महासागर अशा प्रकारचा एक महासागर आहे, तो शेजारचा महासागर आपल्याला उल्लेख करता येईल. अशा चारही प्रमुख देशांच्या मध्ये आपल्याला त्याचा उल्लेख करता येईल. ब्राझील हा देश आज विकसनशील देश आहे, त्याचबरोबर जगामध्ये चांगली अशा प्रकारची बाजारपेठ म्हणून जगाचं सर्व लक्ष ब्राझील या देशाकडे येतं. आता या दोन्ही देशाची प्राथमिक माहिती घेतल्यानंतर दोन्ही देशांची ऐतिहासिक पार्श्वभूमीचा पण अभ्यास आपल्याला करावायचा आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी या ठिकाणी भारताची पण पाहायची आहे आणि तसंच ब्राझीलची पण पाहायची आहे. भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहत असताना भारत हा देश जवळपास 1.5 शतक हा देश ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता,
म्हणजे इंग्रजी वसाहत इंग्रज लोक वसाहती स्थापन केल्या होत्या आणि इंग्रज लोक वसाहती स्थापन करून या ठिकाणी भारतावर एक छत्री अंमल त्यांनी प्रस्थापित केला होता. दीड शतक म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 150 वर्ष असा एक छत्री अंमल त्यांचा सुरू होता. पहिल्यांदा बंगालमध्ये त्यांनी वसाहती स्थापन केल्या. बंगालमध्ये असणाऱ्या नवाब सिराजुद्दौला याच्यासोबत युद्ध करून त्या ठिकाणी त्यांनी लढाया करून मग आपली सत्ता स्थापन केली आहे आणि त्याच ठिकाणी त्यांनी ईस्ट इंडिया ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली आहे. तिथून ते 150 वर्ष एक छत्री अंमल ब्रिटिशांनी केलेला आहे. 150 वर्षानंतर जवळपास 150 वर्षाचा कालावधी हा पारतंत्र्यामध्ये गेल्यानंतर भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्योत्तर कालावधीमध्ये भारताला पुन्हा तीन प्रमुख अशा प्रकारचे मोठे महायुद्ध त्याचबरोबर भारतामध्ये असणारी परिस्थिती अतिशय हलाखीची परिस्थिती काही काही ठिकाणी सिंचनाच्या सोयी नाही आहेत काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी दुष्काळी भाग आहे आणि दुर्मिळ अशा असणाऱ्या परिस्थितींना तोंड देत असताना देखील भारताने आज अतिशय चांगल्या प्रकारची वाटचाल निर्माण केली आहे वाटचाल केलेली आहे. या सर्व परिस्थितींच्यावर मात करून देखील आज भारत हा एक विकसनशील देश बनलेला आहे. भारताला आज एक प्रमुख बाजारपेठ म्हणून सर्व जगातील लोक या ठिकाणी भारताकडे पाहत आहेत. त्याचबरोबर भारत या देशाकडे अतिशय महत्वाचा उल्लेख करावा असं वाटतो. भारत या देशाकडे तरुणांचं प्रमाण जास्त असल्यामुळं भारत हा तरुणांचा देश म्हणून आज जाणला जातो. हे आहे भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी. त्यानंतर आहे ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी. ब्राझीलच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीकडे जर आपण लक्ष दिलं तर 3 शतकापेक्षा अधिक काळ हा देश पोर्तुगीज लोकांच्या अधिपत्याखाली होता. म्हणजे ब्राझील देशामध्ये सुद्धा पोर्तुगीजांच्या वसाहती होत्या. पोर्तुगीजांनी ब्राझीलमध्ये एक शतकी अंमल प्रस्थापित केला होता आणि ब्राझीलमध्ये 3 शतक म्हणजे जवळपास 300 वर्ष त्यांनी या ठिकाणी राज्य केलेलं होतं. आता 300 वर्ष राज्य केलं तर त्याचा कालखंड केला बघा या ठिकाणी 300 वर्षांनी. त्याचबरोबर त्यांचा स्वातंत्र्याचा कालखंड या ठिकाणी सांगितलेला साल सांगितलं. जसं भारताला 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं तसं इथं 1822 साली ब्राझीलला स्वातंत्र्य मिळालं आहे आणि ब्राझीलला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्राझील सुद्धा भारतासारखे दुर्गम आणि अतिशय दुर्मिळ अशा भूभागातून आणि त्यामध्ये असणाऱ्या जनतेच्या समस्या सोडवा त्या ठिकाणी असणारे दुर्मिळ अशा असणाऱ्या परिस्थिती दुष्काळी परिस्थिती असो सिंचनाच्या गैरसोयी यासारख्या परिस्थितींच्या मात करून देखील ब्राझीलनं अतिशय चांगल्या प्रकारची अशी वाटचाल केली आहे. 20व्या शतकाच्या सुरुवातीला ब्राझीलमध्ये अतिशय मोठी जागतिक मंदी आलेली होती पण त्या जागतिक मंदी मधून देखील ब्राझील सावरत आहे आणि आज ब्राझील हा एक अतिशय चांगला विकसनशील देश म्हणण्यापेक्षा एक चांगल्या अशा प्रकारची बाजारपेठ म्हणून जगाच्या समोर आहे. जगातील सर्व देश ब्राझीलमध्ये देखील जसं भारतामध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत तशा प्रकारे ब्राझीलमध्ये पण गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत आणि ब्राझीलमध्ये देखील प्राथमिक द्वितीयक आणि तृतीय व्यवसायांची भरभराट झालेली आहे. त्यामुळे ब्राझील हा देश आज भरभराटला आलेला देश आहे. इतके या दोन्ही देशांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. दोन्ही देशांचे प्रमुख असे असणारी माहिती आहे. आकृती 2.2, 2.3, 2.1 या सर्व आकृत्यांचा अभ्यास करा आणि पाठ्यपुस्तकात देखील वाचन करा. याचे लेखी नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवण्यात येतील.